संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या भीमा केसरी स्पर्धेत पंजाबच्या नामवंत मल्लाला माती चारत सिकंदर शेखने विजय मिळवला. सिकंदर शेखने पंजाबच्या भूपेंद्र सिंहला आसमान दाखवलं. तसेच महेंद्र गायकवाडने देखील उत्तम खेळ दाखवत पंजाबच्या पैलवानाचा पराभव केला. या दोन्ही मल्लांनी कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडलं. कैलासवासी भीमरावदादा महाडिक यांच्या पुण्यतिथीनिमित्त व खासदार धनंजय महाडिक यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भीमा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने भीमा केसरी कुस्त्यांचे जंगी आयोजन केले होते. टाकळी सिकंदर येथील कारखान्याच्या मैदानावर मोठा कुस्तीचा आखाडा बनविण्यात आला होता. संपूर्ण महाराष्ट्रातील 4 ते 450 पेक्षा जास्त पैलवानांनी या स्पर्धेसाठी नावनोंदणी केली होती. भीमा केसरीसाठी शेवटची लढत ही सिकंदर शेख आणि पंजाब केसरी भूपेंद्र सिंह अजानला यांच्यात झाली. यावेळी उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, सम्राट महाडिक भैरवनाथ शुगर चे व्हाईस चेअरमन अनिल सावंत, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे स्वागत भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक, पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, सतीश जगताप यांनी केले. विठ्ठल जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.